तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, लग्नाचं वय निघून चाललं आहे, वधू पक्षांकडून अपेक्षा वाढल्या आहेत, कायम रोजगार नाही, सरकारी नोकरी नाही, मुलगा शेतीच करतो, अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आमची लग्नाची वय उलटून चालली आहेत, आम्हाला एखादी बायको द्या अशी प्रमुख मागणी करत क्रांतीज्योती परिषदेमार्फत मोर्चा काढला होता. इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. क्रांतीज्योती परिषदेचे प्रमुख रमेश बारसकर यांनी माहिती देताना सांगितलं की देशातील फक्त केरळ राज्यात मुलींची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र राज्यात 1000 पुरुषामागे संख्या कमी होत चालली आहे. सोलापूर जिल्ह्यातील देखील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारने यासाठी PCPNDT कायदा आणला आहे, पण या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. अशा विविध मागण्या करत मोहोळ तालुक्यातील इच्छुक नवरदेवांनी शहरातील होम मैदानावर एकत्र येत घोड्यावर बसून वरात काढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर वरात काढत निवेदनाद्वारे मागणी केली आहे, आम्हाला मुलगी द्या, अन्यथा मुली न मिळण्याच्या समस्या आहेत, त्या अडचणी दूर करा, अशा विविध मागण्या करत माथ्यावर मुंडवळ्या बांधून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवांकडून माहिती घेतली असता, शिक्षण झालंय, शेती करतो, लग्नाचं वय झालं तरीही मुली मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. सोलापूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज. नाव गोरखेडे माळी, माझं वय 32 चालू आहे, तरी काही कारणास्तव मला मुलगी मिळत नाहीये. त्याच्यासाठी आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. समजेन वेळ कशाला मुलगी मिळत नाही, तुम्ही काय काय प्रमुख मागणी तुमची काय? आमची मागणी आहे की आमचं वय 35 झालेलं आहे, ते 35-40 घरात आहेत काय काय विद्यार्थी, की त्यांना मुलगीच मिळत नाही, जेणेकरून सर मुलींची अपेक्षा एवढीच आहे की सरकारी नोकरदार पाहिजे आणि शेती भरपूर पाहिजे, त्यांना गाडी स्टेट बंगला त्यांना, यांची एवढी अपेक्षा आहे मुलींची. वय असल्यानंतर लग्न करण्यास परमिशन दिलेली आहे, मुलींना 18 लग्न करण्यास परवानगी दिलेली आहे, पण आज या राज्यामध्ये 21 वय उलटून गेलं, 25 वय उलटून गेलं, 28, 30, 35, 40 वय उलटून गेलं तरी देखील तरुण मुलांची या ठिकाणी लग्न होत नाही. त्यांच्या आईवडिलांची काळजी वाढलेली आहे, त्यांच्या आईवडिलांना शुगर होत आहे, BP होत आहे, अटॅक येऊन मरत आहेत. एका घरामध्ये 2 खोली असल्यानंतर आई वडील एका खोलीमध्ये झोपतात आणि मुलगा तरुण लग्नाच्या वयात असलेला दुसऱ्या खोलीत झोपतो. मुलाची काय परिस्थिती आहे हे आई वडिलाला त्या ठिकाणी जाणवते आणि आई वडील त्या ठिकाणी काळजीपोटी या ठिकाणी वेगवेगळ्या आजाराला सामोरे जात आहेत.